पक्षाचा मी स्वतः जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्याकडं राजीनामा दिलेला आहे. आणि ज्यावेळेस मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याचवेळेस पुढच्या विधानसभेची तयारी म्हणून भारतीय जनता पक्षात येण्याचं मी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळा भेगडे आमदार आणि गणेशजी भेगडे यांना सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे खेड तालुक्यात भारतीय जनता पक्ष वाढवला. राजगुरुनगर आळंदी दोन जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद आम्ही वाढवलेली. आज खेड तालुक्याची परिस्थिती अशी आहे की माजी आमदार देखील नको आणि आजी चालू आमदार हा निष्क्रिय असल्यामुळं तो देखील नको. जनतेला एक तिसरा चांगला पर्याय पाहिजे. आणि या ठिकाणी माझं दुर्दैव आहे की मला अपक्ष लढावं लागतं आहे, पण जनतेचा आणि सर्व पक्षीयांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाचा बंडखोर म्हणून नाही तर एक अपक्ष उमेदवार म्हणून मी या ठिकाणी लढत आहे. आणि माझ्या मागं सर्व पक्षाची मोठी ताकद उभी राहिलेली आहे. तालुक्यातली जनता आणि नेते या आजी माजी आमदाराला वैतागलेत आणि त्यांच्या दोघांच्याही विरोधात आज खेड तालुक्यामध्ये फार मोठी लाट आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकून येणं हे मला कुठल्याही प्रकारचं अवघड नाही. मी आज ज्या ठिकाणी जातो जनता स्वतःहून त्या ठिकाणी उभी राहते. ज्या ठिकाणी आम्हाला 1500 लोकांची अपेक्षा असते त्या ठिकाणी 200-400-500 लोक 2000 लोक 3000 लोक त्या ठिकाणी जमा होतात. परवाच्या मेळाव्यामध्ये आमच्या 4-5000 लोकांची आम्हाला अपेक्षा असताना स्वयंस्फूर्तीने 7-8 हजारचे मॉब त्या ठिकाणी उभा राहिला. आणि न भूतो न भविष्य अपक्षासाठी एवढी मोठी गर्दी खेड तालुक्याने पहिल्यांदा पाहिलेली. त्यामुळे विजय निश्चित आहे. मला मिळालेलं चिन्ह एक कब्बशी आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की कब्बशीच्या चिन्हापुढील बटन दाबून आपण मला भरघोस मताने या तालुक्याचं सेवा करण्याची संधी द्या हीच विनंती आपल्याला करतो. ते त्यावेळेचं त्यावेळेस, आज काय त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु मी आता सध्या अपक्ष उमेदवारी लढत आहे.